नमस्कार मित्रांनो, पूजास रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। दिवाळी अगदी जवळ आलेली आहे, त्यामुळे घरोघरी अगदी दिवाळी फराळाची सुगंध दरवळू लागलेली आहे। आज आपण दिवाळी फराळापैकी एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत, ते म्हणजे रव्याचे लाडू। तर रव्याचे लाडू बनवण्यासाठी आपण घेतलेलं साहित्य बघून घेऊया। इथे मी 1/2 किलो इतका रवा चाळून घेतलेला आहे। त्यासाठी इथे मी 350 ग्रॅम पिठी साखर वापरलेली आहे। जास्त गोड हवा असल्यास तुम्ही 400 ग्रॅम इतकी पिठी साखर वापरू शकता। इथे मी 175 ग्रॅम साजूक तूप घेतलेला आहे, 1 टीस्पून वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे। गॅसवर कढई एक गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे। सुरुवातीला आपण 1/2 कप इतकं साजूक तूप यामध्ये काढून घेऊया। तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तूप इथे चांगलं गरम झालेलं आहे। सर्व रवा आपण यामध्ये काढून घेऊया। अगदी बारीक गॅसवरती रवा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। गॅस इथे आपल्याला अगदी बारीकच ठेवून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरती छान खमंग वाजेपर्यंत आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीपासून आतापर्यंत 5 ते 7 मिनिट झालेले आहेत। बारीक गॅसवरती आपण रवा छान भाजून घेतलेला आहे। आता आपण जे तूप आहे त्यातलं 1/2 तूप काढून घेणार आहोत। सुरुवातीला आपण 1/2 कप आणि आता 1/2 कप इतकं तूप रव्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे पुन्हा आपण रव्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित भाजून घेणार आहोत। इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे। रवा लाडू करताना नेहमी बारीक रव्याचाच वापर करा। जर का तुमच्याकडे बारीक रवा नसेल, जाड रवा असेल, तर तो तुम्ही मिक्सरला बारीक फिरवून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही त्याचे लाडू तयार करून घेऊ शकता। याच पद्धतीने आपण रवा पूर्णपणे भाजून घेणार आहोत। सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास 13 ते 14 मिनिट झालेले आहेत। आपण रवा अगदी बारीक गॅसवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। अजून रव्याला आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे। तर मी यामध्ये आणखीन आपण जे 1/2 कप तूप ठेवून घेतलेलं ते सर्व तूप इथे मी काढून घेतलेलं आहे। आता पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि आणखी रवा एक साधारणतः 8 ते 9 मिनिटांसाठी व्यवस्थित भाजून घेणार आहोत। हे बघा, रवा आता जसजसा भाजत आलेला आहे तसतसा तो हलका झालेला आहे आणि तूप सुद्धा असं सोडायला सुरुवात झालेली आहे। हे बघा, याच पद्धतीने आपण एक सारखा हलवत छान रवा आणखीन भाजून घेऊया। सुरुवातीपासून आतापर्यंत आपण 1/2 तास बारीक गॅसवरती रवा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। यामध्ये मी सुका मेवा अजिबात वापरणार नाहीये। जर का तुम्हाला वापरायचा असेल तर रवा पूर्णपणे भाजून झाल्यानंतर तुम्ही यामध्ये सुका मेवा ऍड करू शकता। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला पिठी साखर संपूर्णपणे काढून घ्यायची आहे। त्यानंतर वेलची आणि जायफळची पूड आणि मीठ जे घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण 1 ते 2 मिनिटांसाठी साखर वेलची पावडर यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। गॅस इथे आपण बंद करून घेतलेला आहे आणि त्यानंतरच आपण यामध्ये पिठी साखर ऍड केलेली आहे। जर का आपण गॅस चालू ठेवला आणि तशीच पिठी साखर यामध्ये ऍड केली तर त्याचा पाक होऊन जाईल, तर आपल्याला तसं करायचं नाहीये। त्यामुळे गॅस बंद केल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये पिठी साखरचा वापर करायचा आहे आणि यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। तर याच पद्धतीने आपण 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत। हे बघा, याच पद्धतीने मिक्स करून ठेवूया। हे बघा, रवा साखर आपण या पद्धतीने व्यवस्थित असं दाबून घेतलेला आहे। आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅसवरतीच आपल्याला हे भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि 1 तास व्यवस्थित आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। तर आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊया। साधारणतः 1 तास झालेला आहे। आता आपण झाकण उघडून बघूया। हे बघा, इथे आपला रवा छान मुरलेला आहे।
आता रव्याचा लाडू जेव्हा आपण खातो तेव्हा तो थोडासा कचकचतो, तो होऊ नये त्यासाठी इथे आपण एक स्टेप करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी पिठी साखर तयार करून घेतलेली आहे। आता यामध्येच आपण थोडस मिश्रण काढून घेणार आहोत। हे बघा, अगदी थोडं थोडं मिश्रण आपल्याला मिक्सर मधून अगदी 5 ते 10 सेकंद साठी फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, हा आपण भाजून घेतलेला रवा आहे आणि हा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता हा किती मऊसूत दिसायला लागलेला आहे। आता उर्वरित रवा सुद्धा आपण याच पद्धतीने मिक्सरला फिरवून घेऊया। सर्व मिश्रण इथे आपण मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे। आता आपण या पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आता आपल्याला जेवढ्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहेत तेवढा आपल्याला रवा हातावरती घ्यायचा आहे आणि या पद्धतीने याचा लाडू वळून घ्यायचा आहे। थोडासा दाब द्यायचा जेणेकरून लाडू व्यवस्थित वळला जातो। हा बघा, मस्तपैकी इथे आपला रवा लाडू वळून तयार झालेला आहे। याच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेऊया। इथे आपले सर्व लाडू वळून तयार झालेले आहेत। तर हे लाडू आपण आजचा दिवस असेच मुरवण्यासाठी बाजूला ठेवून घेणार आहोत। आपण उद्या याची फायनल प्लेटिंग करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपले बिना पाकातले रवा लाडू बनून तयार झालेले आहेत। हे अगदी महिनाभर टिकतात, त्यामुळे हे तुम्ही लवकर जरी बनवून ठेवले तरी देखील चालू शकतं। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी, लिव्ह हेल्दी।